अविधवा नवमी, अहेव नवमी म्हणजेच नेमके काय, तसेच या दिवशी सुवासिन स्त्रीला काय जेवायला घालावे, तिची ओटी कशी भरावी, या दिवशी कोणता स्वयंपाक करावा, या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला श्रोते हो या व्हिडिओत सांगणार आहे. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. सुवासिन स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस 52 विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्र आहे. यावर्षी ही तिथी 25 सप्टेंबरला आहे. अहेव नवमी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता तिची मरणोत्तर गणना सदमा म्हणून होते. कालांतराने तिचा पदी नितन पावतो तेव्हा देखील तिचा मरणोत्तर दर्जा हा सदवाच असतो. त्यामुळे तिचा जो पती आहे श्राद्धकर्त्याचे वडील हे मरण पावले तरी अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे. प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपल्याला जर कधी मरण आले तर आपले सौभाग्य अबाधित असतानाच आपल्याला मरण यावे. मग अगदी तुमचे वडील जिवंत असतील तरी पण आपल्याला आईचे नवमी श्राद्ध हे करायचेच आहे. किंवा आई अगोदर गेली असेल आणि त्यानंतर जर वडील गेले असतील तर आपल्याला आईचे देखील नवमी श्राद्ध करायचे आहे आणि वडिलांचे देखील श्राद्धविधी हा करायचा आहे. आता आपले वडील अगोदर गेले असतील आणि त्यानंतर आई गेली असेल तर आपल्याला अशा वेळेस नवमी श्राद्ध हे करावे लागत नाही. कारण की जेव्हा वडिलांचे श्राद्ध असते त्याच दिवशी आपली आई देखील जेवणासाठी येते असे म्हणतात. पण एखादी सुवासिन स्त्री अगोदर गेली असेल तर तिला नवमी श्राद्धाचा मान असतो आणि तिचा आपण मान सन्मान हा करायलाच पाहिजे. कारण की आपले पित्र जर आपले प्रसन्न असतील तर आपल्या घरात कोणतीच कमतरता राहत नाही. आपण कोणतेही कार्य हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडते, त्यामध्ये अडचणी येत नाहीत, मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येतात, आर्थिक टंचाई जाणवत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत असते. त्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळणे खूप महत्त्वाचे आहे. आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला पितरांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करायची आहे. कारण या काळामध्ये आपले पितृ पृथ्वीवरती येत असतात आणि आपण कोणकोणती सेवा करतोय ते देखील ते पाहत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण सेवा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर नवमी श्राद्ध हे कसे करावे, तसेच उपाय सेवा कोणत्या कराव्यात, सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय भ्यो नमः लिहायला विसरू नका. जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मुलाने हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. मुलांची मुंजे झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे. अविधवा नवमीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे. कारण सकाळी आपण स्वयंपाक भरपूर बनवायचा असतो आपल्याला. तसेच पितरांच्या सेवा करणे देखील या दिवशी खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला एक तांब्याचा पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर आपण ते 2 थेंब गंगाजल त्या तांब्यात टाकू शकता. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. सूर्याला अर्घ्य देणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं सुगड घेतलं तरी चालेल. त्यामध्ये थोडेसे शुद्ध जल घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला जायचं आहे. घराच्या बाहेर देखील जाऊन तुम्ही दक्षिण दिशेला असे पाणी टाकू शकता. हे पाणी टाकत असताना ओम पितृदेवताय भ्यो नमः, ओम पितृदेवताय भ्यो नमः किंवा ज्या व्यक्तीचे श्राद्ध आहे किंवा त्या व्यक्तीचे स्मरण करायचे आहे त्यामुळे त्या व्यक्तीला सद्गती मिळते, मोक्ष प्राप्त होतो. पती निधनानंतर स्त्रियांचा अलिप्तपणा कुटुंबातून वाढत जातो. मात्र संसारातून सोडून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते. तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते. तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आपण यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एखाद्या स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. सौभाग्यवती स्त्रियांसाठीच ही विधी आहे. श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रतीन देखील आपण तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे. आपण या दिवशी उंबरठ्याच्या जवळ देखील थोडेसे पाणी टाकायचे आहे. मग घरामध्ये जर माठ भरून ठेवत असाल तुम्ही तर माठातले पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडला टाकायचे आहे. कारण की पितृपक्षाच्या या काळामध्ये आपले पितृ पृथ्वीवर येतात तसेच ते आपल्या उंबरठ्याजवळ देखील येतात.
उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने आपण असे पाणी टाकल्यामुळे आपले पित्र रात्रीस येतात आणि ते तहानलेने भुकेलेले व्याकुळ असतात. आणि आपण जर असे पाणी दोन्ही साईडला टाकले तर आपल्या पित्रांचा आत्मा तृप्त होतो. म्हणून आपण दोन्ही साईडला पाणी टाकायचे आहे. अगदी आपण या पितृपक्षात हा उपाय, ही सेवा 15 दिवस देखील करू शकता. तसे ज्या दिवशी अविधवा नवमी आहे त्या दिवशी एखाद्या सुवासिन स्त्रीला आपल्याला जेवायला बोलवायचे आहे, कारण की मान हा तिचाच असतो. पण शहरामध्ये आता पित्र असले तर कोणी सहसा जेवणास येत नाही. मग अशा वेळेस काय करावे? तर आपण एखाद्या खुर्चीवरती किंवा एखाद्या चौरंगावरती आपल्या आईचा फोटो ठेवायचा आहे. जिचे श्राद्ध असेल, मग आई असेल किंवा आजी असेल, तिचा फोटो ठेवायचा आहे. फोटोला माळ घालायची आहे आणि आपण त्यानंतर जे श्राद्धाचे जेवण बनवले आहे ते ताट त्यांच्या समोर ठेवायचे आहे. कोणतीही सुवासिन स्त्री मिळालीच नाही तर तुम्ही हे जेवण गोमातेला देखील देऊ शकता. आपण आपल्या जेवणासाठी जेवढं ताट बनवतो तेवढंच ताट आपण तिथे ठेवायचे आहे. मग आपण 2.5 चपाती ठेवायची आहे. बाकीच्या भाज्या देखील आपल्याला सर्व ठेवायच्या आहेत. आपण दुधाची खीर देखील बनवायची आहे. खिरीला या ताटामध्ये खूप महत्त्व आहे. डांगराची भाजी देखील बनवायची आहे. डांगर व भोपळ्याची भाजी आपण अवश्य बनवावी. कारले, गवार, भेंडी, मेथी, चक्की, डांगर, मुगाची उसळ, चवळी, भात, खीर, पुरी, कढी, भजे, उडदाचे वडे या वस्तूंना फार महत्त्व आहे. उडदांच्या वड्यांशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही असे म्हणतात. या सर्व भाज्या आपण बनवायच्या आहेत. हा श्राद्धाचा स्वयंपाक बनवत असताना आपण त्यामध्ये कांदा, लसूण हा चुकूनही टाकू नका. सात्विकच अन्न आपल्याला बनवायचे आहे. या अविधवा नवमीच्या दिवशी आपल्याला एका महिलेची ओटी भरणे देखील अत्यंत गरजेचे आहे. पण जी महिला तुमच्याकडे जेवणासाठी येणार असेल त्या महिलाची ओटी आपण भरावी. ओटीचं जे काही साहित्य आहे ते तुम्ही घेऊ शकता. यामध्ये ब्लाऊज पीस असेल, अगदी तुम्ही एखादी साडी जरी घेतली तरी चालेल, खण असेल. तसेच सुवासिनीचं जे साहित्य असतं, शृंगाराचं, 16 शृंगाराचं साहित्य देखील तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर कमीत कमी 5 शृंगाराचं किंवा 1 शृंगाराचं साहित्य तुम्ही त्या महिलेला द्यायचे आहे. मग तुम्ही बांगड्या, काजळ, टिकली, गंध, पायाची जोडवी, काही ठिकाणी तर जेव्हा अविधवा नवमी असते तेव्हा एखाद्या महिलेला चांद्याची जोडवी देखील केली जातात. तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील तसे नक्कीच करू शकता. पण आपल्याला एका सुवासिनी स्त्रीची ओटी भरायची आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे गहू देखील टाकायचे आहेत. जे काही ओटीमध्ये साहित्य असते ते सर्व साहित्य आपण घ्यावे आणि त्या महिलेची ओटी भरायची आहे, तिचे दर्शन घ्यायचे आहे. तसेच तुमच्या आईचे श्राद्ध असेल किंवा आजीचे श्राद्ध असेल तर तिच्याकडे आपण माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे की घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर तुमची सेवा कोणती झाली नसेल किंवा काही चुकले असेल तर आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यानंतर आपण ज्या व्यक्तीचे श्राद्ध आहे त्याचे दर्शन घ्यायचे आहे. तसेच घरातल्या सर्व व्यक्तींनी त्या व्यक्तीचे दर्शन घ्यायचे आहे. ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा दिवसभर जप करत राहायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अविधवा नवमीची मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन. धन्यवाद.